उत्तर प्रदेशच्या ज्योती मौर्य आणि आलोक मोरे यांच्यासारखी आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पती आणि दोन मुलांना सोडून शिक्षिका झालेली पत्नी मुख्याध्यापकासह पळून गेली आहे. तिला परत आणण्यासाठी पतीला चक्रा माराव्या लागत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार बिहारच्या वैशाली जिल्ह्यातील जंधा पोलीस स्टेशन हद्दीतील महीपुरा गावातील रहिवासी असलेल्या चंदन सोबत ही घटना घडली आहे. चंदनने 13 वर्षापूर्वी म्हणजे 2010 मध्ये सरितासोबत लव्ह मॅरेज केलं. त्यानंतर सरिताला पुढे जाण्याची संधी दिली, तिला अभ्यास करण्याचे स्वातंत्र्य दिले आणि फेब्रुवारी 2022 मध्ये ती सरकारी शाळेत शिक्षिका देखील झाली. शिक्षिका झाल्यानंतर सुमारे 1.5 वर्षानंतर पत्नी शाळेच्या मुख्याध्यापकासह पळून गेली आहे. त्यामुळे पतीने 7 जुलै रोजी जंधा पोलीस ठाण्यात पत्नी आणि शाळेचे मुख्याध्यापक राहुल कुमार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे आणि पोलिसांना पत्नीला परत आणण्याची विनंती केली आहे. पती चंदनने सांगितले की सरिताला तो त्याच्या बहिणीच्या सासरच्या घरी भेटला होता. त्यानंतर दोघेही प्रेमात पडले. 13 वर्षापूर्वी दोघांचं लव्ह मॅरेज देखील झालं. त्यावेळी सरिता 10वी पास होती. पण पत्नीची प्रत्येक इच्छा पूर्ण करणाऱ्या चंदननेही आपल्या पत्नीला पुढील शिक्षणासाठी आणि यशस्वी होण्यासाठी सर्वतोपरी मदत केली. दोघांनाही 12 वर्षाची मुलगी आणि 7 वर्षाचा मुलगा देखील आहे. चंदनने सांगितले की 2017 मध्ये सरिताने TET परीक्षा उत्तीर्ण केली आणि 25 फेब्रुवारी 2022 मध्ये तिची समस्तीपूर जिल्ह्यातील शहापूर पटोरी येथे असलेल्या नॉनफोर जोधपूर या प्राथमिक शाळेत शिक्षिका म्हणून नियुक्ती झाली. सरिताची हलाई ओपी परिसरातील मरीच्या गावात राहणारे मुख्याध्यापक राहुल कुमार यांच्याशी जवळीकता वाढली आणि त्यांचे प्रेमसंबंध सुरू झाले. सरिताच्या मुलाने सांगितले की आई वाईट आहे, त्यामुळे त्याला फक्त वडिलासोबत राहायचे आहे. पोलिसांनी सांगितले की शाळेच्या मुख्याध्यापकावर सरिताला फूस लावून पळवून नेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणाचा तपास सुरू आहे.